आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पा इधर आकेले पुरा मार्केट उतार आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पा इधर आकेले पुरा मार्केट उतार आहे. आता जो तुम्ही प्रीममध्ये रील्स पाहिली ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेली आहे. तुम्हाला सर्वांच्या सुद्धा खूप कमेंट येत होता की ह्या सॉन्गवरती आपल्याला येणार एडिटिंग पाहिजे रील्सची. तर आपण आणलेली लिंक कसा झाला प्रीमियम एकदा कमेंट करून नक्की सांगा. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू ट्रू व्हिडिओ तो आपल्या चॅनलवरती मिळून जाते ट्रेंडिंग टॉपिकवरती. तर सिम्पली आता काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटल आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिक्रेशन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि कॅपकट नसेल तुम्हाला तुमच्याकडे तर स्क्रीनवरती ते पाहू शकता, तेथून जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली ते कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण जो बीट मावडी दिला आहे मटलमध्ये तो सिम्पली इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा आहे. बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं. नाही ते थोडं स्क्रोल करून येते एक एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिले आहेत एक दोन तीन अशा 20 बीट असतील. तर आपण जसं सांगतोय तशा हे ज्या बीट आहेत ते तुम्हाला कट करायच्यात. तर पहिल्यांदा आपल्या बघायची ही जी बीट आहे ती कुठे चेंज होत आहे. तर सिम्पली आपली पहिली बीट येते थोडं फूड आल्यानंतर इथून अशा चेंज होईल. तर सिम्पली इथून आपली चेंज होते तर सिम्पली आपल्या काय करायचं आता त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन येते स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे आपल्याला. ते येते आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करायचं पहिलं ऑप्शन स्प्लिट्स मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. आता ह्याच्या पुढची बीट बघूया आपण कुठे चेंज होते. इथे चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया. ओके इथून चेंज होते तर सिम्पली इथून स्प्लिट करूया. आता इथून त्याच्या पुढची पण बीट आपण इथून स्प्लिट करूया. म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की पाच जे बीट आहेत पहिल्या त्यांना आपल्याला एकच फोटो इथून ॲड करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ज्या फोटो असतील बीट असतील त्यांना वेगवेगळे फोटो ॲड केले तरी चालेल, एकच फोटो डबल ॲड केला तरी चालेल. जसं ते आपण केले काही ठिकाणी डबल फोटो यूज केलेला आहे. जसं तुमच्याकडे फोटो असतील इथून तुम्ही ॲड करू शकता. तर सिम्पली अशा वेळी बीट आहेत त्या तुम्हाला पुढच्या करून घ्यायच्यात कट. हा व्हिडिओ कट केल्यानंतर आता आपल्या त्यामध्ये ना सिम्पली फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडं स्क्रोल करायचं आहे. येथे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. ते तर मग हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घेऊया, दोन बटनने सिलेक्ट करायचा, ठीक आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला करायची, तो फोटो आहे इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे दोन बटनने सेट दुसरे आपली तिसरी बीट आहे त्याला पण सेम प्रोसेस. सिम्पली जे पण आपले फोटो असतील इथून अशा इथून तुम्ही ॲड करू शकता. जसं येते मी सांगतोय तशा प्रकारे येथे तुम्हाला परफेक्ट इथून फोटो ॲड करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर परफेक्ट बसून जातील. मी येते आपलं सांगतोय फक्त कसे ॲड करायचे ते तुम्ही ॲडजस्ट करा नीटके. त्याच्यानंतर इथून हे फोटो ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. आणि येथे तुम्हाला आहे ना ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि सॅच्युरेशन असेल ते मायनस करायचे. आणि फिल्टरमधून एक इफेक्ट आहे तो इथून ॲड करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तर नेटच चालला नाही माझं त्याच्यावर नाही ना हे सांगितलं ना इफेक्ट. बट इफेक्टमध्ये ते हा जो फिल्टर आहे त्यामध्ये मी ना इफेक्टचं नाव तुम्हाला ते स्क्रीनवर देतो आहे. तो इफेक्ट इथून सिलेक्ट करून ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे आपले पहिले आहे ना चार फोटो आहेत ना, सॉरी ती हा चारच फोटो आहेत आपले पहिले चार फोटो आहेत ना, त्यांना हा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. सॅच्युरेशनमध्ये जाऊन सॅच्युरेशन मायनस करायचं आहे आणि फिल्टरमधला तो जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे, ठीक आहे. इथून अशा इथून ॲड केल्यानंतर पहिले चार फोटोला तो इफेक्ट. आता तुम्हाला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे त्याच्या पहिल्यांदा उठायचे अशा प्रकारे. आणि ते कीचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्याच फोटोच्या शेवटला येऊन ते की द्यायची, पुन्हा दुसऱ्या फोटोच्या जिथून आपण स्प्लिट केला तिथे जे की द्यायची, पुन्हा दुसऱ्या फोटोच्या शेवटला की द्यायची, पुन्हा तिसऱ्याच फोटोच्या पहिल्या की द्यायची आणि तिसऱ्याच फोटोच्या शेवटला की द्यायची, पुन्हा चौथ्या फोटोच्या पहिले की द्यायची आणि पहिले चौथ्याच फोटोच्या शेवटला की द्यायची. अशा प्रकारे हे जे पहिले चार फोटो आहेत त्यांना इथून की देऊन घ्या. दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जे पहिला फोटो आहे तिथे द्यायचे, जे आपण पहिली की दिली तिथे ही जी व्हाईट कलरची लाईन आहे तिथे थांबली पाहिजे अशा त्या कीवरती. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि इथून सिम्पली अशा प्रकारे फोटो आहे तो लेफ्ट साईडला न्यायचा आहे. ही जी लाईन आहे ना ती अशा प्रकारे आली पाहिजे ह्या स्क्रीन म्हणजे जी व्हिडिओची साईज आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आता आपल्या हा जो दुसरा फोटो आहे त्याच्या पहिल्या कीपाशी यायचं आहे. आणि हा जो फोटो आहे तो आपल्या पुन्हा इकडे न्यायचा अशा प्रकारे राईट साईडला आता, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे त्याची जी पहिली की या
तिथे फक्त हा जो फोटो आहे तो अशा वेळेस झूम करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो चौथा फोटो आहे ना त्याच्या शेवटच्या की लिहायचा आहे, हा जो फोटो आहे तो अशा वेळेस झूम करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला अशा प्रकारे इफेक्ट आहे तो इथून ॲड होऊन जाईल. ठीक आहे, अशा हे जे चार की आहेत ते द्यायचे तुम्हाला, चार नाही की म्हणजे चार फोटोला ह्या ज्या की आहेत त्या द्यायच्यात. दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्याचे ज्या पुढचे फोटो असतील ना सिम्पली इथून तुम्ही ॲड केल्यानंतर ते होऊन जातील, म्हणजे त्यांना आपण वेगळे इफेक्ट ॲड करणार आहे. पहिल्यांदा ठे देऊन घ्या, त्याच्यानंतर आपले सिम्पली पहिल्यांदा ठेवायचे आणि इथून बॅक करायचं, ओरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओरलीवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये हे जे ब्लॅक कलरचं PNG दिलं आहे इथून ॲड करायचं आणि ह्याची जी लेंथ असेल पहिले जे आपले पाच फोटो आहेत त्यांनाच ठेवायची आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच इथून ॲड केल्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल ते जे PNG आहे ते, म्हणजे ब्लॅक कलरची बॉर्डर आहे ती. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, जे आपलं टेक्स्ट आहे इथून ॲड करायचं, म्हणजे ह्या सॉन्गचं लिरिक्स आहे ते, तर मी एक दोन करून दाखवतो त्यानुसार तुम्ही पुढचे ते करू शकता. तर इथून आपल्या बघायचा कोणता डायलॉग येतो आहे आणि कुठून चालू होतोय ते प्ले करून एकदा तुम्हाला ऐकवतो. ओके, इथून चालू होतोय डायलॉग. तर इथून इथे आल्यानंतर आपण ॲड ओरलीवरती क्लिक करूया, त्याच्यानंतर इथून आपलं जे पहिले पेज इथून ॲड करूया. ह्याची लेंथ कुठपर्यंत आहे ते बघूया पहिल्यांदा. ओके, इथपर्यंत येते तर अशा कमी करूया. त्याच्यानंतर पुन्हा तेच PNG इथून ॲड केल्यानंतर इथून परफेक्ट स्क्रीन बरोबर बसून जाईल ते PNG. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला फेड इनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 0.3 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा हेच PNG डुप्लिकेट करायचं आहे आणि ह्याची लेंथ बघायची कुठपर्यंत डायलॉग आहे तो. ओके, इथपर्यंत दुसरा डायलॉग येतोय तर अशा इथून कमी करून पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरा डायलॉग असेल इथून ॲड करूया, म्हणजे लिरिक्स ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे PNG आहे तिथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे पहिले जे आपले हे चार फोटो आहेत त्यांना. त्याच्यानंतर पुढच्या फोटोला काय नाही करायचं, म्हणजे इमोजी मी नाही दिलं, फक्त आपले हे जे चार पहिले फोटो आहेत त्यांना दिलेला आहे. तर इथून ॲड करून घ्या, मी पण ॲड करून घेतो आणि हे सुद्धा फोटो इथून पुढचे ॲड करून घेतो. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. तर येथे तुम्ही बघू शकाल की आपण म्हणजे सर्व फोटो ही ॲड करून घेतले आहेत, PNG सुद्धा येते जसं तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि यामध्ये तुम्हाला एक पुल आउटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे इथून सर्वांना हा जो इफेक्ट आहे तो पुल आउटचा इथून लागून जाईल. त्याच्यानंतर हे जे आपले पहिले तीन ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना आपल्याला वेगळा इथून इफेक्ट ॲड करायचा आहे. तर सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे आणि लाईट इफेक्टच्या ऑप्शनवरती यायचे. यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला सेम ब्लान्सचाच इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा आपल्या तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यासुद्धा ब्लान्सचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपले फोटो आहेत म्हणजे 11 सेकंदाचे जे पण हे पुढचे फोटो आहेत त्यांना त्यांना आपल्याला इथून आता इफेक्ट द्यायचे आहेत. चारच इफेक्ट मी सांगेल, म्हणजे इफेक्ट सांगेल चार, तेच तुम्हाला पुन्हा रिपीट करत इथून शेवटच्या फोटोपर्यंत ते इफेक्ट इथून ॲड करायचे आहेत. वरती तुम्हाला नाव मिळून जाईल आणि कुठे मिळतील ते पण मी सांगतोय ते. तर हा जो आपला आहे ना फोटो इथला, म्हणजे हे पहिले चार संपल्यानंतर हा जो पाचवा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्या जो हा पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे. या फोटोत आपल्या स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे. या फोटोत आपल्या स्विंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून येते तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे चार इफेक्ट सांगितले तेच आता इथून तुम्हाला पुन्हा रिपीट करत शेवटच्या फोटोपर्यंत हे जे इफेक्ट आहे इथून ॲड करत जायचं आहे. तर आता तुम्हाला इथे चार इफेक्ट जे सांगितले तेच इथून पुन्हा रिपीट करत शेवटपर्यंत इथून तुम्ही ॲड करा. आणि वरती एकदा तुम्हाला नावसुद्धा सांगतो कोणते चार इफेक्ट आहेत ते, म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला येत असतील. पहिलं रॉक व्हर्टिकली, त्याच्यानंतर सेविंग बॉटम, सेविंग राईट आणि त्याच्यानंतर रॉक हॉरिझॉन्टली. हे जे चार इफेक्ट आहे इथून ॲड करायचे प्रत्येक फोटोला झाले फोटोला इथून ॲड केले की तेच इफेक्ट चार इफेक्ट ॲड केल्यानंतर पुन्हा तेच चार इफेक्ट इथून रिपीट करत करत शेवटच्या फोटोपर्यंत इथून ॲड करायचे. आता तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.